नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. फक्त नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का? जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केली टीका. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुणे आयकर विभागी झाला सज्ज. दारू पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादात डोक्यात दगड घालून एकाची हत्या. आणि युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून संतापलेल्या पतीने केला पत्नीवर वार. आता बातम्या सविस्तराने. सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय आहे? फक्त नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का? असा सवाल करत सायकल, श्रवण यंत्रे, चप्पल, काठ्या वाटणे हे काय खासदाराचं काम नाही अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांमध्ये असंतोष असून मोठी उलथापालथ होणार आहे. तसेच या ठिकाणी मी प्रचारातही कुठे कमी पडणार नसून सुप्रिया सुळेंचा पराभव हे सेनेचं ध्येय आहे. सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर इथून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचं काय कर्तृत्व आहे? ते केवळ नेत्यांची मुले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देणार का? असा सवाल विचारतानाच या दोघांनी किमान 10 वर्ष समाजासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय. जर प्रॉपर जर हे झालं तर 100% उलथापालथ, कारण लोक प्रचंड नाराज आहे. शरद पवारांचं नाव मोठं आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, मला देखील आदर. तर या खासदारांचं काम कर्णबदर मते मशीन वाटणे, छत्र्या वाटणे, काठ्या वाटणे किंवा सायकली वाटणे, ते सुद्धा टाटा ट्रस्टच्या हे काम नाही आहे. उत्कृष्ट संसदपटू मिळाला झाला चांगला ठीक आहे, तो पुरस्कारही मिळत असेल, पण ज्या 15 लाख लोकांनी मतदान केलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय नवीन केलं? खासदार म्हणून सोशल वर्क खूप चांगलं आहे, मान्य आहे, पण त्यासाठी खासदार बनण्याची आवश्यकता नाही ना. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा विचार पक्षाने करायला हवा होता असं मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे अपयशी ठरले आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. तसेच 2014 साली झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यांमधून लीड मिळाल्याने विजयी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुणे आयकर विभागही आता सज्ज झाला असून अवैध रोकड हाताळण्यावर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार असून नागरिकांनाही आयकर विभागाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान नागरिकांमध्ये अवैधपणे पैशाचं वाटप करणं तसंच अवाजवी खर्च उमेदवार करत असतात. निवडणूक आयोगाने खर्चासाठी विशेष रक्कमपर्यंतच खर्च करण्याच्या उमेदवारांवर बंधन घातलं आहे. यावर विशेष लक्ष ठेवण्याकरता मुंबई वगळता राज्यभरात पुणे आयकर विभागाने 8 पथके तयार केली असून यामध्ये आयकर विभागाचे 1 अधिकारी, 4 पोलीस कर्मचारी असं पथक असणार आहे. किंवा हाताळत असल्यास 1800-233-0700 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलंय. आयकर विभाग की ओर से 2019 में जो लोकसभा चुनाव होने जा रहे हैं उसके लिए तमाम तैयारियां कर ली गई हैं. इसके लिए विभाग में एक कंट्रोल रूम सेट किया गया है जो कि 24 घंटे उपलब्ध रहेगा. इस पर 2 टोल फ्री नंबर रहेंगे और 1 व्हाट्सएप नंबर रहेगा. कोई भी आम नागरिक कैश से संबंधित सूचना इन नंबरों पर दे सकता है. इस सूचना पर कार्रवाई करने के लिए हर पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी में एक हमारी टीम रहेगी जो कि इस सूचना के ऊपर तत्काल कार्यवाही करेगी. हमारे 42 पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसीज हैं और हर कॉन्स्टिट्यूएंसी में एक एक टीम रहेगी. दारू पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातनं डोक्यात दगड घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. खडकीतील लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यात हा प्रकार घडलाय. गोपाळ अर्जुन कांबळे वय 29 असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत आणि आरोपी दारू पिण्यासाठी खडकीतील बंगल्यात एकत्र आले होते. यावेळी त्यांच्या दारू पिण्यावरून वाद झाला आणि 5 जणांनी गोपाळ याला बेदम मारहाण केली तर एकाने त्याच्या डोक्यात दगड घातला आणि त्याचा खून झाला. याविषयी अधिक तपास पोलीस करत आहेत. रात्री खडकी पोलीसच्या हद्दीमध्ये 12 ते 6 वाजेच्या दरम्यान बेस आर्मी वर्कशॉप खडकी सर्वन कॉर्डट या ठिकाणी खुनाचा प्रकार घडलेला आहे. त्या खुनाच्या प्रकारामध्ये फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. हा प्रकार सायंकाळी 4 च्या सुमारास सॅलिसबरी पार्क येथे घडलाय. पाकिस्तानी ड्रामा पाहू नकोस असं सांगितलं तरी तू पाहतेस, कालही माझ्याशी भांडण केलं असं म्हणत नर्गिसच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पतीला आसिफ नायब याला अटक केली आहे तर जखमी पत्नीस नर्गिस आसिफ नायबला रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वारगेट पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत. एक सिरियल आहे
ह्या एकटं कारण नाही आहे. ती 2 दिवसापूर्वी पण त्यांचा वाद झाला होता, परंतु घरातील वाद असल्यामुळे कुठं पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट झाली नाही, परंतु ते मनात राग त्याने धरला होता. आणि दोघांमध्ये बऱ्याच दिवसापासून वाद चालू आहे, नवरा बायकोमधील हा वाद आहे, त्यामुळे पोलीस स्टेशनपर्यंत ते कधी पोहोचले नाही, परंतु हा वाद बऱ्याच दिवसापासून चालू आहे. पाकिस्तानी ड्रामा हा एक तात्कालिक कारण झालं, एक सिरियल पाहण्याचं कारण आहे, इग्नोर करण्याची जी गोष्ट आहे त्यामुळे ही घटना घडली असते. त्याचे पती आसिफ अत्तर नाईक यांना तात्काळ अटक केलेली आहे पोलिसांनी, आणि त्यांना 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी माननी कोर्टाने दिलेली आहे. त्याच्याकडे तपास चालू आहे आणि सदर महिला जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याची परिस्थिती सध्या चांगली आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दी मान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील, पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवंय याचा कानुसा दिनमाने जनतेच्या मनातून घेतलाय. राजकीय पक्षाकडून आता मतदारांना अनेक स्वप्न दाखवली जातात, मात्र पुणेकरांना नक्की काय हवंय ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कायदा आणि सुव्यवस्था, त्यामध्ये स्मार्ट पोलिसिंगसाठी प्रशिक्षित पोलीस बळ असावं, सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र यंत्रणा असावी, पोलीस दलात नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी आग्रही राहावं, तसेच आरोग्य आणि पर्यावरण याबाबतीत सुद्धा थोडीशी जागरूकता हवी आहे. दिल्लीप्रमाणे मोहल्ला क्लिनिक पॉलिक्लिनिकचं मॉडेल पुण्यात राबवावं, सर्व शासकीय रुग्णालयात समन्वयासाठी पुणे मेट्रोपॉलिटन हेल्थ क्लब असावा, महापालिकेचे दवाखाने आणि खाजगीकरण थांबवायला पाहिजे अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. पाणी पुरवठा आणि भूजल व्यवस्थापन सुद्धा पुणेकरांना हवंय, त्यासाठी शहरासाठी खडकवासला प्रकल्पात वाढीव पाणी साठा मंजूर करावा, तसेच पेशवेकालीन तलावांचं पुनर्जीवन करून या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा पुणेकरांचा अत्यंत महत्वाचा विषय आहे, त्यामध्ये PMP बसची संख्या वाढवावी, तसेच वातानुकूलित ई बस सेवा असावी, तसेच दोन्ही शहरात किमान 100 किलोमीटर BRT चे जाळे सुद्धा उभं करावं असं पुणेकरांची अपेक्षा आहे. आणि पार्किंगची जी सर्वात मोठी समस्या आहे ती सोडवण्यासाठी सुद्धा पुणेकर आग्रही आहेत. पुण्यात पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे, त्यासाठी 4-चाकीसाठी सहजपणे पार्किंग मिळवाशी पुणेकरांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आता अनेक राजकीय पक्ष मतदारांना अनेक आश्वासनं देतील, मात्र पुणेकरांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, पुणेकरांना नेमकं काय हवंय, काय अपेक्षित आहे, आता आपण पुणेकरांकडनं जाणून घेणार आहोत. पुणेकर सुज्ञ आहेत, पुणेकरांना नक्की काय हवंय जाणून घेऊयात. मॅडम, आता लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे, आता तुमच्या काय अपेक्षा आहेत? साधारण आत्ता लोकसभेचं बिगुल वाजतं आहे आणि सगळीकडे हा उमेदवार तो उमेदवार होतो. खरं तर आम्हाला सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की उमेदवार पारदर्शक व्यवहार करणारा असावा, त्याचं चारित्र्य स्वच्छ असावं आणि जनतेसाठी म्हणून तो कायम उपलब्ध असावा. असा उमेदवार असेल तर मग ते छान वाटतं की पुढे जायला, आणि त्याचं देशाप्रतीसुद्धा तेवढंच, समाज आणि देश ह्याप्रती पण तेवढंच प्रेम असायला हवं. आणि त्या ज्या काही कारभार करणारे, व्यवहार करणारे किंवा व्यवस्था आहे ती त्याची खूप पारदर्शक असावी की जनतेपुढे सगळं क्लीन चीट असावं. तुम्हाला काय वाटतं कसं पुणेकरांना काय हवं आता? आत्ता पुणेकरांना मला असं वाटतं की पाण्याचा प्रश्न जो आहे, नदी जी दूषित झालेली आहे तर ती दूषित नदी साफ केली पाहिजे, आणि मला असं वाटतं की ते सगळं स्वच्छ करून हवं आहे पुणेकरांना. आणि पुणेकरांच्या खडकवासला धरण म्हणा किंवा जी धरणं आहेत त्याला पुण्याचा पाणी पुरवठा योग्य होऊ शकतो हे काहीतरी कुठे मध्ये हे होत आहे असं मला वाटतं की ते जर पाणी पुरवठा व्यवस्थित केला, हे जर दूषित होऊ दिलं नाही तर त्याचा फायदा सगळ्या पुणेकरांना मिळू शकतो. पाणी कपात वगैरे करावी लागणार नाही, एवढा पाऊस आपल्याकडे व्यवस्थित पडतो, हे मध्ये पाणी कुठे जातं, त्याच्यानंतर आत्ता हे जे कालवे फुटले गेले हे कोणाच्या दिरंगाईमुळे फुटले, आम्ही ज्यांना मतं देऊन आणतो त्या ते जे नगरसेवक आहेत, ते जे राजकारणी आहेत, त्यांनी हाही विचार करावा की आता आम्ही सजग झालेलो आहेत, आम्ही कोणाचंही ऐकून घेणाऱ्यातले राहणार नाही आणि त्याच्याबद्दल आम्हीही आवाज उठवणार आहोत. तर मला असं वाटतं की
आता उमेदवारी दाखल करताना त्यांनी हाही विचार करावा की आपल्याला जर मत मिळालं तर त्या मताचा पूर्णपणे आपल्याला उत्तर द्यायला आपण सक्षम आहोत का, आणि तरच निवडणुकीला उभं राहावं, अन्यथा उभं राहू नये. बरं, आता काय समस्या आहेत पुण्यात असं तुम्हाला वाटतं की त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत? ॲक्च्युली माझ्या डोळ्यासमोर असं आहे की युवतींचा प्रश्न पण खूप गंभीर आहे. शाळेमध्ये पण लैंगिक अत्याचार होतो आहे, कॉलेजमध्येही रॅगिंग होतं आहे, ज्या ज्या ऑफिसेसमध्ये आहे तिथेही वेगवेगळे लैंगिकतेचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. तर ह्याच्यावर सुद्धा आवाज उठवला गेला पाहिजे. ह्याच्यावर फक्त राजकारण्यांनी नाही तर हा जो मतदार बंधू भगिनी आहेत त्या दोन्हीकडून आवाज उठवला गेला पाहिजे. मी बोलले तर माझी नोकरी जाईल असं न करता मी बोलले पाहिजे, आणि तिच्याप्रती ती आपली कलीग आहे त्याच्यापेक्षा ती माणूस आहे, म्हणून तिच्यावर तुम्ही अन्याय अत्याचार करणं जर थांबवलं तर या एका दृष्टीने सगळा भारत अतिशय सुजलाम सुफलाम नक्कीच होईल. बरं, आता तुम्हाला काय वाटतं की पुण्यात नेमके काय बदल करणं आता आवश्यक आहे? लोकसभेचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे त्यामुळे अनेक आता पक्ष तुम्हाला आश्वासनं देतील. एक तर आपण पाहिलं पाहिजे की पुण्यातल्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनतो आहे आणि गंभीर बनत जाणार आहे. नंतरचा एक जो आपल्याकडे निर्माण होणारा प्रश्न आहे तो पर्यावरणाचा आहे. तिसरा प्रश्न आहे तो वाहतुकीचा आहे. आणि चौथा प्रश्न आहे जीवनमरणाचा. म्हणजे इथे रोजगारच नाही आहेत आणि आपण रोजगाराच्या संध्या उपलब्ध करत नाही केल्यात असं आपण सांगत असतो. आणि यापूर्वी ज्या लोकप्रतिनिधींनी काम करायला पाहिजे होतं तेच काम पुढच्या लोकप्रतिनिधींनी करावं अशी अपेक्षा आहे आता. कारण काम 70 वर्षात होत नाही आहे. तेच मुद्दे येत आहेत, जुनेच मुद्दे पुन्हा येत आहेत. म्हणून रोजगारांचा प्रश्न आहे. आता हातगाडीवाल्यांचं जर पाहिलं तर पथ विक्रेता अधिनियम 2014 हा कायदा आहे. पण देशातल्या कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये ह्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आणि त्याचे अंमलबजावणी च्या कामामागे पाठपुरावा करण्याचं काम लोकसभा सदस्याचं असतं. एकदाही लोकसभा सदस्यांनी आपापल्या लोकसभा क्षेत्रात पाहिलं नाही. दुसरा मुद्दा यामध्ये असा येतो की आत्ता रस्ते आपण मेट्रो करतो आहे किंवा BRT करतो आहे ह्यांनी हे प्रश्न सुटणार नाहीत. कारण मेट्रोनी जाणारा वर्ग वेगळा आहे, BRTने जाणारा वर्ग वेगळा आहे. आणि गरीब 70% जी जनता आहे ती आपला पायी सायकल स्कूटर याचाच वापर करणार, त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न पुन्हा सुटणार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली आता आपण जर पाहत असेल की किती हानी होते, आयुर्मान कमी होत आहे, या सगळ्या गोष्टींना काय जबाबदार आहे? तर एक गोष्ट अशी आहे की आपण जंगलं तोडत चाललो कारण पुण्याकडे वाढती लोकसंख्या. आता पुणे हे सांस्कृतिक आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढणार. पण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर त्याची व्यवस्था आपण करायला कमी पडतो. आता पाण्याचा प्रश्न पाहिला तर पाणी असं आहे की धरणं जी व्हायला पाहिजे होती महाराष्ट्रामध्ये ती न होता आता आपल्याकडे जे काही खासदार 48 खासदार आहेत, 48 खासदारांनी जर विचार केला असता की अरे पुण्याला आवश्यक धरणं आहे तर आपण किमान 1 लाख लोकांच्या पाठीमागे छोटी छोटी धरणं बांधली असती तर फरक पडला असता. पण आपण शेततळी गावतळी केली. गावतळी आणि शेततळी करायला पाऊस तरी पडायला पाहिजे होता. रोजगार हमीच्या नावाखाली आपण तिथे ज्या लोकांना राबवून घेतलं त्या लोकांना तसं खायला आज अन्नही नाही आहे. पण पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर छोटी छोटी धरणं बांधावी लागतील. रस्त्यांची जी दुभाजक आहे आपल्याकडे आता फुटपाथ खूप मोठा करण्याचं काम चालू आहे आणि फुटपाथच्या शेजारी येणारी झाडं तोडली जात आहेत, यामुळे पर्यावरणाची हानी पोचणारच आहे. एकूणच आता स्त्रियांच्या बाबतीत आपण बोललो की प्रत्येक स्त्रीवर अन्याय होतो आहे. मी असं जपून का बोलतो आहे, कारण असं आहे की तिच्याकडे मुलं सांभाळण्याची जबाबदारी आहे, स्वयंपाकाची जबाबदारी आहे, शाळेत मुलांना सोडण्याची जबाबदारी आहे. आणि एकूणच आता जे काही आई वडील सासू सासरे वयोवृद्ध आहेत त्यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिलांना जे संरक्षण कवच द्यायला पाहिजे होतं भारत सरकारने ते आलं नाही. ते विधेयक जर भारत सरकारने भविष्यात मांडलं तर महिलांना सुरक्षा होईल आणि सुरक्षा मिळेल. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं पुणेकर म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या? मला पुणेकर म्हणून जे आता सध्या पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी झाली वाढत चाललेली आहे त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असेल शहरी भागामध्ये असेल ही गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे. आणि पुण्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे तो, तर पुण्यासाठी स्वतंत्र धरणाची व्यवस्था ह्या नेत्यांनी केली पाहिजे अशी माझी यांच्याकडनं ही अपेक्षा आहे.
आपण पाहिले की एकूणच पुणेकरांच्या ज्या आहेत तर त्या बेसिक ज्या नीड्स आहेत तर त्या नीड्स पूर्ण होणं गरजेचं आहे असं पुणेकरांचं म्हणणं आहे. मोठ्या मोठ्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत तर त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमणूस पुणे. सोसायटी ऑफ इंडियन मरीन आर्टिस्टच्या वतीने समुद्राचं सौंदर्य अर्थात सागर किनाऱ्यावरील जीवन कसं असतं त्यावर आधारित चित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलंय. भारतातील समुद्र किनाऱ्यावरील घरे, किल्ले, मंदिरे, स्मारक आणि मच्छीमार करणाऱ्या खेडेगावचा परिसर आणि सागरातील जहाजे अशा विलोभनीय मनाला ताजे आणि प्रसन्न करणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. समुद्रावरील जीवन, समुद्राचं सौंदर्य कसं असतं हे या चित्रांच्या माध्यमातून प्रतीक टंडन यांनी सांगितलं आहे. ये पूरी समुद्र के ऊपर पेंटिंग्स हैं जो अंग्रेजी में हम लोग सीस्केप बोलते हैं और यहाँ पे 25 आर्टिस्ट एंड 5 बच्चों की पेंटिंग्स हैं और हम लोग को समुद्र हम लोग को बहुत दिलचस्प लगता है. उसको हर मिनट वो उसका रंग उसकी विषय वो पूरा बदलता रहता है. इसलिए हम लोग को अंदर से चाहत होती है कि हम लोग व्यक्त करें. हमारी संस्था बनी 2002 में, उसका इनॉग्रेशन 2002 में हुआ. तब से हर साल हम लोग एग्जीबिशन करते हैं, साल में एक बार. लोगों को बहुत पसंद आता है. सीनियर आर्टिस्ट भी हैं जिनको ये पेंटिंग्स बहुत पसंद आती हैं और हमारे कुछ आर्टिस्ट हैं जैसे शैलेश सोनावने सर हैं, वो इंटरनेशनल लेवल पे उनको प्राइजेस भी मिले हैं. हमारे यहाँ पे जॉइंट सेक्रेटरी हैं जिनकी हर साल पेंटिंग सेल होती हैं. तो हमारे सब प्रोफेशनल, मोस्टली प्रोफेशनल आर्टिस्ट हैं. या प्रदर्शनात चित्रकार शैलेश सोनावने, हीना भट्ट, नंदकिशोर धाडणेकर, होशनार केकोबाद, प्रतीक टंडन आणि शालेय विद्यार्थी चित्रकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये ॲक्रिलिक, वॉटर कलर अशा विविध माध्यमांद्वारे काढलेल्या सागरी चित्रे आणि सागरी छायाचित्रे यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रतिसाद अतिशय छान आहे आणि मेनली हे सीस्केपवर आहे, म्हणजे पाण्याच्या रिलेटेड आहे. कारण का ही जी संस्था आहे जी SCIMA म्हणून आहे, सोसायटी ऑफ इंडियन मरीन असोसिएट, ती संस्था ही इंडियन मरीन आणि मर्चंट नेव्ही यांचे जे कलाकार आहेत यांच्यामध्ये, तर त्यांना ते उत्तेजन देण्यासाठी यांनी ही प्रदर्शन बनवलेलं आहे, भरवलेलं आहे. अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि जास्ती करून फॅमिलीचे लोक बायसाठी आम्हाला अप्रोच होत आहेत. अतिशय चांगला आणि यांनी एफर्ट, मिस्टर टंडननी खूप एफर्ट्स घेतलेत. ही इज अ सेक्रेटरी. अपंगत्वावर मात करत उत्तम कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत शेतकऱ्यांपुढे एक आदर्श स्थान केलं आहे. चला तर पाहूयात या आदर्श शेतकऱ्याची ही गाथा. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील औरंगपूर येथे उत्तम डुकरे यांना पायाला अपघाती अपंगत्व आलं. मात्र हिंमत न हरता अत्यंत जिद्दीने त्यांनी पोल्ट्री व्यवसायाला वाहून घेतलं. 4000 पक्ष्यांच्या संगोपनापासून सुरुवात करून 12 वर्षाच्या या प्रवासात 16000 पक्षी संगोपनाची क्षमता त्यांनी तयार केली आहे. शिवाय आपली पोल्ट्री अत्याधुनिक तंत्राने युक्त म्हणजेच वातानुकूलित आणि स्वयंचलित केली आहे. 1983 साली माझा पाय हँडिकॅप पाय काढला गेला, लाकूड पडलं होतं आणि त्यानंतर माझं शाळेचं शिक्षण झालं. जवळजवळ मी 12वीपर्यंत शिक्षण झाल्याच्या नंतर एक विघ्नर मिरची मसाला उद्योग चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये मी सपाटून मार खाल्ला. तिथून पुढं मग ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर आता काय करायचं, माझ्याकडे तर एकच पाय होता म्हणून थांबून तर काही चालणार का नव्हतं. मग 2007 साली मी पोल्ट्री फार्म चालू केलं. 150 फुटाचं पोल्ट्री फार्म चालू केलं आणि त्यात साधारणतः 4500 पक्षी गायचे माझे आणि 2007 साली पहिला चेक माझा जवळजवळ 25000 आला होता सर. आणि त्याच्यानंतर मी वाढवीत गेलो. 2008-09 मुलं मोठाली झाली होती, ज्यांच्या शाळेचा जो खर्च होता तोही माझ्या दृष्टीने वाढला होता. मग आता मला काही ते करणं गरजेचं होतं म्हणून मी अजून 50 फुटाचं शेड बांधलं पुन्हा. आणि मग माझी कॅपॅसिटी 200 फूट झाली. 200 फूट कॅपॅसिटी झाल्याच्यानंतर माझा चेक साधारणतः 56-57-60000 आसपास यायला लागला. AC शेडसाठी स्वच्छता राखणं फार महत्वाचं असतं. कास्टिक सोडा 30 किलो आणि 30 लिटर पाणी रात्रभर भिजवत ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी शेडमध्ये टाकले जाते. त्यानंतर शेडमध्ये फ्लोरिंग करणं गरजेचं असतं आणि तूस टाकली जाते. पक्षी विकल्यानंतर तुसासोबत खत देखील तयार होतं, त्यामुळे शेतकऱ्यांकरता ऊस, कांदा, हरभरा या पिकांना हे खत सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त ठरतं. एका ट्रॉलीला 4500 रुपये इतकं उत्पन्न देखील मिळतं. मग AC शेड कवळ आलो. माझं 280
एकात फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे जी स्वयंचलित यंत्रणा आहे ती बसवलेली आहे. याच्यात मॅन्युअल करतोय मी सध्या, कारण एवढं बाजारात पैसे उपलब्ध करणे मला शक्य नव्हतं. कारण एका शेडला कमीत कमी 12 लाख खर्च येतोय, 2 शेडला खर्च करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळं मग मी निर्णय घेतला का एक आपण मॅन्युअली करू आणि एकाला फुल्ली ऑटोमॅटिक करू. आणि हे साधारणतः 2019 फेब्रुवारी महिन्यात माझं शेड चालू झालं, आतापर्यंत 5 बॅच झाल्यात माझ्या. गावातील पहिलाच एसी पोल्ट्री फार्म असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात एसी पोल्ट्री फार्मची माहिती घेण्यासाठी धडपड देखील केली. अपंगत्व आलेले उत्तम डुकरे हे पोल्ट्री फार्म मधून लाखोंचं उत्पन्न मिळवत असल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेत आहेत, त्यामुळे उत्तम डुकरे यांचा गावकऱ्यांना नक्कीच अभिमान आहे. ते 2 पायाच्या माणसापेक्षा जास्त पद्धतीने काम करतात. कुठेही सायकल चालवायची तयारी, कुठल्याही झाडावर चढायची तयारी, कुठलंही काम करायची तयारी. आणि महाराष्ट्रातील सर्व किल्ले त्यांनी आजपर्यंत पायसर केलेले आहेत. रायगडापासून ते सर्व किल्ले पर्यटनामध्ये. काय वाटते तुम्हाला, तुमच्या गावाचं भूषण वाटते? आमच्या गावातील एक नंबरचं भूषण वाटतं आम्हाला. आणि गावातील नाही, तालुक्यात सुद्धा ते भूषण आहे आज त्यांच्या कामाच्या मार्फत. सर्व असताना देखील काही ठिकाणी शेतकरी हतबल झालेला दिसतो, मात्र उत्तम डुकरे यांना अपंगत्व आल्यानंतर देखील पोल्ट्री फार्मचा व्यवसाय उत्तम पद्धतीने करत असल्यामुळे ते शेतकऱ्यांपुढे एक आदर्शच ठरत आहेत. कायम ते मला त्या गोष्टी आमची दररोज सकाळचे 1 तास त्या गोष्टीवर चर्चा होते. दररोज आल्यानंतर ते आमचं त्याच्यावर डिस्कशन होतं का बाबा काय झालं काय नाही ते स्वतः येऊन. मी रावजी लक्ष्मण बोराडे, मी माझा फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळतो आणि माझ्या शेजारीच उत्तमरावांचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. मला फोटोग्राफीला काहीतरी साईड बिझनेस असावा म्हणून मी सतत त्यांच्याशी चर्चा करायचो. तर एक दिवस असंच झालं का ते म्हटले आपण एसी सेट तयार करू. आणि त्यांनी ॲक्च्युली त्या इस्रायलचं तंत्रज्ञानाचं पाहून त्यांनी एक एसी सेट तयार केलं होतं आणि ते त्यांचं चालू होतं. मग म्हटलं चालेल. तर त्यांनी मला त्या सेडविषयी खूप माहिती दिली. प्रत्येक वेळी काही मटेरियल आणायचं असेल का उत्तमराव माझ्याबरोबर, काही हे करायचं असेल का उत्तमराव माझ्याबरोबर. त्यांनी खूप म्हणजे खूप अशी घरची मदत नाही पण त्यांनी एवढी मदत केली का ज्याला म्हणतात ते. अपंगत्वावर मात कशी करायची आणि शेतीबद्दल ओढ असणारा शेतकरी काहीही झालं तरी आपली शेती करणं सोडत नसतं. तसेच औद्योगिक पद्धतीने शेती करून उत्पन्न मिळेल हे उत्तम डुकरे यांनी सगळ्या शेतकऱ्यांना करून दाखवलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. 14 मार्च हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर रिव्हर्स म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकाराने राम नदी पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार यावेळी घेण्यात आला आहे. 14 मार्च हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर रिव्हर्स म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकाराने राम नदी पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार यावेळी घेण्यात आला आहे. यामध्ये साधारणपणे बाणेर बावधान पाषाणाचा रस्ता पुण्यातील येणार असून पुण्यातील ग्रामीण भाग देखील येणार आहे. सुमारे 18 किलोमीटरची ही नदी आहे. उच्च शिक्षित व्यक्तीने दुचाक्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी केलेली दुचाकी विक्री करताना पकडले जाऊ नये यासाठी त्याने चक्क दुचाक्या खोलून पार्ट्सची विक्री केली आहे. गौरव राजकुमार शर्मा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. चोरलेल्या वाहनांच्या सुट्या पार्ट्सची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती फिरत आहे अशी माहिती पोलीस हवालदार फहीम सय्यद आणि पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार खडक पोलिसांच्या पथकाने 9 मार्च रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून गौरव शर्मा याला ताब्यात घेतलंय. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्हाला आमच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की ईशान नामे गौरव शर्मा मूळचा राहणारा गाझियाबाद उत्तर प्रदेश हा गाड्या चोरतो आणि त्याने हा गुन्हा केला असल्याचे आम्हाला बातमीदाराने बातमी दिली. तर त्याच्या अनुषंगाने आमचे आमच्या DBC कर्मचारी फहीम शेख आणि आशिष चव्हाण यांनी त्या बातमीवरती वर्कआउट करून आम्हाला कळवले. या बातमीच्या अनुषंगाने आम्ही आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आमच्या DB पथकाने याच्यावरती कारवाई केली आणि आरोपी इसम गौरव शर्मा याला आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केली. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता त्याने पुणे आणि पुणे परिसरातून 7 मोटरसायकली चोरल्या असल्याचे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे, सराईत आहे. त्याच्यावर याच्यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत, वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गौरव हा पदवीधारक आहे. तो हॉटेल मॅनेजमेंटची पदवीही उत्तीर्ण आहे. तो एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. कोंडवा भागात पत्नीसह राहत होता. कर्जबाजारी झाल्याने त्याने बनावट चावीच्या सहाय्याने शहरात रात्रीच्या सुमारास दुचाक्यांची चोरी केली. तसेच चोरीच्या गुन्ह्यात सापडू नये यासाठी त्याने दुचाकी खोलल्या होत्या. तसेच सुट्या पार्ट्सची विक्री करण्याचं ठरवलं होतं. 3 ते 4 दुचाकींचे सुटे पार्ट्स टेम्पोमध्ये ठेवून तो नानापेठेत विक्रीसाठी घेऊन जात असताना खडक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राजे शिवराय प्रतिष्ठानाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज हा विषय घेऊन 17
मार्च ते 23 मार्च रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे अशी माहिती महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनायकराव थोरात असून शिरीष देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी कर्वीनगर परिसरात वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र जैन हे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या विषयावर बोलणार आहेत. यावेळी उद्घाटन समारंभात नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार हुतात्मा मेजर शशीधरन नायर यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी दिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह श्री विनायकराव थोरात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा अर्बन बँकेचे श्री श्रीजी देशपांडे हे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अजून एक विशेष असं आहे की नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार, की जे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे आपल्या पोराचं लग्न बाजूला ठेवून या हिंदवी स्वराज्यातल्या किल्ले सिंहगडावरती आपलं स्वराज्याचा भगवा ध्वज लावण्यासाठी गेले आणि त्या सिंहगडावरती आपल्या रक्ताने महाकाव्य लिहिलं, तिथे धारातीर्थ पडले. आम्ही 15 वर्षापूर्वीच ठरवलं होतं की नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार चालू करायचा आणि तो अशा व्यक्तींना द्यायचा की जे ह्या आपल्या देशासाठी या सीमेवरती शहीद झालेले आहेत. आपल्याला माहिती 2 महिन्यांपूर्वीच आपल्या पुण्यातील सिंहगरोड भागातील हुतात्मा मेजर शशीधरन नायर यांचं काश्मीरमध्ये नौशेरा भागामध्ये दहशतवाद्यांकडनं जो स्फोट झाला त्याच्यामध्ये ते शहीद झाले. त्यांची वीर पत्नी तृप्ती शशीधरन नायर यांना आपण हा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार देत आहोत. त्यांचे सर्व घरातले हे त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. त्यांना पुरस्कार देताना आमच्या मनामध्ये अनेक भावना आहेत. त्यांनी जी राष्ट्रभक्ती, त्यांनी जी देशभक्ती दाखवून ती जी समर्पित भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन त्यांनी तिचं हौतात्म्य स्वीकारलं तीच भावना आमच्या सर्वांच्या मनात आहे. त्यांच्यामधली राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि समर्पित भावना हे आमच्यामध्ये निर्माण व्हावी, समाज मनामध्ये निर्माण व्हावी या कृतज्ञतेने आम्ही हा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे पुरस्कार आम्ही हुतात्मा मेजर शशीधरन नायर यांच्या परिवाराला देत आहोत. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याच्या प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाली असून सध्या सुरू असलेल्या कामातच ते काम करण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गाच्या प्रकल्प अहवालाचं पालिकेला लवकरच सादरीकरण करण्यात येणार आहे. महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली आहे. वणास ते रामवाडी असा मेट्रो मार्ग आहे, मात्र चांदणी चौक येथे महापालिका करणार असलेल्या नियोजित शिवसृष्टीसाठी हा मार्ग चांदणी चौकापर्यंत नेण्याचा प्रस्ताव होता. साधारण 1.25 किलोमीटरचा हा मार्ग आहे. नंतर शिवसृष्टीत वादात सापडल्यामुळे या मार्गाविषयी साशंकता होती, मात्र दीक्षित यांनी महापालिकेने या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पत्र दिलं असल्याचं स्पष्ट केलंय. अहमदनगरमध्ये बिबट्याला जेरबंद करताना 4 वनकर्मचाऱ्यांवर हल्ला झालाय. जेरबंद केल्यानंतर चौथाळ्याला बिबट्याच्या अंगावर पाणी मारून त्याला शांत करावं लागले. ही घटना काल दुपारी लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट परिसरात घडली आहे. दुपारच्या वेळी बिबट्या अचानक मानवी वस्तीत घुसला. वनविभागाला याची कल्पना देताच वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला गेला तेव्हा चौताळलेल्या बिबट्याने एकामागे एक अशा 4 वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केलाय. नंतर एका सिमेंटच्या पाईपमध्ये हा बिबट्या घुसला. पाईपची दुसरी बाजू बंद करून दुसऱ्या बाजूला पिंजरा लावण्यात आलाय तेव्हा कुठं बिबट्या जेरबंद झालाय. जेरबंद झालेला बिबट्या चांगला चौताळलेला होता. शेवटी अंगावर पाणी ओतून त्याला शांत करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेले पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र युती समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून पक्षाने तसा निर्णय घेतलाय. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीमधून गिरीश बापट बाहेर पडले असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली आहे. युतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना समन्वय असावा यासाठी या दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची समन्वयक म्हणून नावे निश्चित करण्यात आली आहेत. शिवसेनेकडून आमदार डॉक्टर नीलम गोरे यांची तर भाजपकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पक्षात घेणार का? जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केली टीका. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुणे आयकर विभागी झाला सज्ज. दारू पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातनं डोक्यात दगड घालून एकाची हत्या. आणि युट्यूबवर पाकिस्तानी ड्रामा पाहते म्हणून संतापलेल्या पतीने केला पत्नीवर वार. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.